डॉक्टर जेपी नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतलं. अनेक विषयांचा त्यांना व्यासंग होता. त्यातूनच जागतिक शिक्षणाला दिशा देण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. त्यांच्या या देखण्या स्मारकातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. रविवारी संध्याकाळी आजरा तालुक्यातील बहिरेवाडी इथं डॉक्टर जेपी नाईक स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. जेपी नाईक यांच्या जन्मगावी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी इथं 3.5 कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभारण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं लोकार्पण झालं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी जेपी नाईक यांच्या दूरदृष्टीबद्दल गौरवोद्गार काढली. जागतिक शिक्षण तज्ज्ञ असणाऱ्या 100 लोकांमध्ये रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्यानंतर डॉक्टर जेपी नाईक यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्यासारखा मोठा माणूस आपल्या मातीत तयार होऊन जगाला दृष्टी देतो. शिक्षणाचं सार्वत्रीकरण, प्राथमिक शिक्षणाचं महत्व, महिलांच्या शिक्षणाची काळजी, औद्योगिक क्षेत्रात शिक्षणाचं महत्व याबाबत डॉक्टर नाईक भाष्य करायचे. कोल्हापूरच्या महानगरपालिकेत नोकरी करताना त्यांनी कोल्हापूर शहराचा आराखडा तयार केला, मौनी विद्यापीठाची स्थापना केली. नाईक यांचं शिक्षण क्षेत्रातील कार्य अतुलनीय असल्याचं पवार म्हणाले. डॉक्टर जेपी नाईक स्मारकाची देखभाल दुरुस्ती जिल्हा नियोजन मंडळातून झाली पाहिजे अशी भूमिका आमदार हसन मुश्रीफ यांनी मांडली. खासदार धनंजय महाडिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला वाईचे आमदार मकरंद आबा पाटील, माजी आमदार केपी पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एवाय पाटील, माजी खासदार निवेदिता माने, वसंतराव धुरे, प्राध्यापक किसनराव कुराडे, गोकुळचे संचालक रवींद्र आपटे, रामराजे गुपेकर, जयवंत शिंपी, मुकुंद देसाई, सुधीर देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.